हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी भरती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये बऱ्याच वर्षापासून रखडलेली आहे आणि रखडलेली शिक्षकेत्तर भरती या ठिकाणी लवकरच पार पडणार आहे आणि याविषयीचा सुधारित आकृती बंद बाबतचा शासन निर्णय अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीस म्हणजे आजच या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करणे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तारीख अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीस त्याच पद्धतीनं संदर्भसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत पहा राज्यामधील खाजगी अनुदानित शाळामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत निकष संदर्भाधीन क्रमांक एक येथील माध्यमिक शाळा संहितेमध्ये मा संकलित स्वरूपात विहित करण्यात आलेले आहेत या निकषामध्ये संदर्भाधीन क्रमांक दोन तीन व चार येथील शासन निर्णयान्वये वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत संदर्भाधीन क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या कृतिमंदास संदर्भाधीन क्रमांक पाच येथील शासन निर्णयान्वये शासनाने स्थगिती दिलेली असून सदर संदर्भाधीन क्रमांक पाच येथील शासन निर्णयान्वये शिक्षकेतर कर्मचाऱ्याची पदे निश्चित करण्यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली त्यामध्ये लोकप्रतिनिधी व विविध समाज संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला उक्त समितीने दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंधरा रोजी आपला अहवाल सादर केला असून त्यांच्या शिफारशी समितीने सदर अहवालात सुचविलेले आहेत आयुक्त समितीच्या शिफारशी व यापूर्वी गठीत करण्यात आलेल्या चिपळूणकर समिती गोपटे समिती, समिती व संदर्भाधीन क्रमांक चार येथील तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेराच्या शासन निर्णयानुसार तत्कालीन उच्चस्तरीय सचिव समितीने ठरवून दिलेले पदे यांचा विचार करून शिक्षकेत्तर पदांचा सुधारित आकृतीबंध उच्चस्तरीय समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आला होता उपरोक्त प्रस्तावांच्या अनुषंगाने उच्चस्तरीय समितीने शिक्षकेत्तर पदाचा आकृतिबंध निश्चित करण्याचा निर्णय दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीच्या बैठकीमध्ये घेतला त्या अनुषंगाने राज्यातील सर्व खाजगी अनुदानित अंशता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती राज्यातील सर्व खाजगी अनुदानित अंशता अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंधन निश्चित करण्यासंदर्भातील यापूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत असून खालीलप्रमाणे सुधारित आकृतीबंध लागू करण्यात येत आहे लिपिक वर्गीय पदे आता लिपिक वर्गीय पदासाठी काय आकृतीबंध असणार आहे पाहूया विद्यार्थी संख्या पाचवी ते बारावीची पटसंख्या पाचशेपर्यंत लिपिक एक वरिष्ठ शून्य मुख्य लिपिक शून्य पाचशे एक ते एक हजारपर्यंत व लिपिक एक वरिष्ठलिपिक एक मुख्य लिपिक शून्य एक हजार एक ते सोळाशेपर्यंत लिपिक दोन वरिष्ठलिपिक एक मुख्यलिपिक शून्य सोळाशे एक ते दोन हजार दोनशे कनिष्ठ लिपिक दोन वरिष्ठलिपिक एक मुख्य लिपिक एक बावीसशे एक ते अठ्ठावीसशेपर्यंत कनिष्ठ लिपिक तीन वरिष्ठ लिपिक एक मुख्य लिपिक एक अठ्ठावीसे पेक्षा जास्त व पुढील प्रत्येक सहाशे विद्यार्थ्यामागे अनुक्रमांक पाचपेक्षा पेक्षा एक अतिरिक्त कनिष्ठ लिपिक एकूण पदे सतरा हजार सहाशे पंच्याण्णव कनिष्ठ लिपिकाचे आहेत वरिष्ठ लिपिकाची चार हजार नऊशे बारा मुख्य लिपिक नऊशे सव्वीस अधीक्षक अधीक्षक पदावर कार्यरत एकोणीस कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सदरची पदे व्यपगत होतील सदरचा संवर्ग मृतसंवर्ग झाल्यामुळे नवीन पदभरती अथवा नवीन पद निर्मिती करण्यात येऊ नये म्हणजे अधीक्षक हे पद हे। या ठिकाणी मृत संवर्ग झालेला आहे म्हणजे या पदाविषयी कोणतीही भरती प्रक्रिया पार पडणार नाही ग्रंथपाल पूर्णवेळ ग्रंथपाल एक हजार एक पेक्षा जास्त पटसंख्या असेल आता सहावी ते बारावीची तर एक पद मंजूर असेल एकूण मंजूर पद आहेत दोन हजार एकशे अठरा अर्धवेळ ग्रंथपाल अर्धवेळ ग्रंथपाल पदावर सध्या कार्यरत सोळाशे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सदरची पदे व्यपगत होतील यापुढे अर्धवेळ ग्रंथपाल पदाचा संवर्ग मृत संवर्ग होत असल्याने नवीन पदवरती अथवा पदनिर्मिती करण्यात येऊ नये म्हणजे इथून पुढं अर्धवेळ ग्रंथपाल हे पदसुद्धा रद्द होणार आहे जसं अधीक्षक झालं तसंच अर्धवेळ ग्रंथपालसुद्धा या ठिकाणी रद्द होणार आहे प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक इयत्ता नववी ते दहावीची विद्यार्थी संख्या दोनशे एक ते सातशे असेल तर एक पद मंजूर एकूण चार हजार अठ्ठेचाळीस पदं आहेत सातशे एक ते दीड हजार विद्यार्थी संख्या असेल तर एक पद मंजूर एकूण मंजूर पद सहाशे दहा पंधराशेपेक्षा जास्त असेल तर अजून एक पद मंजूर एकूण मंजूर पद आहेत सत्तावीस उच्च माध्यमिक शास्त्र शाखा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र एक अतिरिक्त एक अतिरिक्त एक हजार वीस एक हजार वीस चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी पदसंदर्भातील संदर्भातील स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येत आहेत म्हणजे याबाबतचा सुद्धा आदेश लवकरच आपल्याला प्राप्त होणार आहे वरील निकषानुसार अतिरिक्त होणारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे त्याच संस्थे सदरचे कर्मचारी त्या पदावर सेवानिवृत्त होईपर्यंत कार्यरत राहतील अथवा अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नजिकच्या शासकीय जिल्हा परिषद कार्यालयात अनुदानित अंशतः अनुदानित संस्थांमध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्या प्रत्यावर्तित करण्यात येतील सदर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ही अतिरिक्त ठरलेली पदे आपोआप व्यपगत होतील सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक सातशे तीन आपुक दिनांक सव्वीस बारा दोन हजार अठरा अन्वये वित्त विभागाने दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे असा हा शासन निर्णय या ठिकाणी आजच प्रसिद्ध झालेला असून या शासन निर्णयाद्वारे आता एकूण पद किती पटसंख्येनुसार रिक्त राहतात त्यानुसार भरती प्रक्रिया किती पदांसाठी पार पडते हे आपल्याला माहिती लवकरच मिळणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट बॉक्समध्ये सातत्याने विचारणं होते सर शिक्षक तर कर्मचारी पदांची भरती केव्हा होणार आहे तर आता शासन निर्णय निर्गमित झाल्यामुळे आता भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे सुधारित आकृती बंद यानुसार भरती प्रक्रिया पार पडणार आहेत आणि यातील धक्कादायक बातमी म्हणजे अशी की अधीक्षक आणि अर्धवेळ ग्रंथपाल या पदासाठी मात्र ही भरती प्रक्रिया पार पडणार नाही उर्वरित लिपिकसाठी असेल कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक, लिपिक आणि मुख्य लिपिक हे पदं असतील किंवा पूर्णवेळ ग्रंथपाल असेल प्रयोगशाळा सहाय्यक असेल या पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यांनासुद्धा पटाचे आट आहे म्हणजे पटसंख्या जेवढी असेल त्या प्रमाणात ही पदं भरली जाणार आहेत आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतसुद्धा लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे या सर्व आकृतीबंधानुसार नवीन पदभरती प्रक्रियेबाबत लवकरच रिक्त पदांची माहिती आपणाला प्राप्त होणार आहे तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद